सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 34वा सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा 34व्या आठवड्याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. मित्रांनो, या आठवड्याच्या स्वाध्यायासाठी आपल्याला 13 नंबरची जी कविता आहे कुसुमाग्रजांची अनामवीर अनामवीरा ही कविता आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. प्रस्तुत कविता कुणाकरिता लिहिलेली आहे? तर प्रस्तुत कविता ही शूर सैनिकांसाठी कवीने लिहिली आहे. प्रस्तुत कविता कोणत्या कवींनी लिहिलेली आहे? तर अनामवीरा ही कविता जी आहे मित्रांनो, कुसुमाग्रज या कवीने लिहिलेली आहे. तर अर्थात इथं आपल्याला कवितेचा उल्लेख करायला पाहिजे होता प्रश्नामध्ये. देशासाठी प्राणार्पण करणारा सैनिक अनामन राहिला असे कवीला का वाटते? तर मित्रांनो, 4 नंबर कारण आहे त्याचं. कारण तिथे कुणीही स्तंभ बांधले नाहीत. संध्येच्या रेषा कशा लोप पावत आहेत? तर मूकपणे लोप पावत आहे असे कवी म्हणतात. संध्येच्या रेषा मूकपणे लोप पावत आहे. डफावर सैनिकांचे यशगान कोण गाणार नाही? तर डफावर सैनिकांचे यशगान भाट गाणार नाही असे कवी म्हणतात. पहाटचा तारा कसा येत आहे? पहाटचा तारा काळोखाकडून विजयाकडे येत आहे. 3 नंबर उत्तराचा पर्याय. कवीने पहिला प्रणाम कोणाला केलेला आहे? तर मृत्युंजय वीरांना पहिला प्रणाम कवीने केलेला आहे. नंबर 1, जीवनात याचा अर्थ काय? तर जीवनाचा शेवट. 4 नंबर उत्तराचा पर्याय याचा असं कवी म्हणतात. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत